आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. घोसरवाडात आयुर्वेदिक दवाखाना पडला आजारी, सरकारी यंत्रणेचं दुर्लक्ष, लोकप्रतिनिधी पाहत नाहीत. खासदार आणि आमदार चळवळीतले नेते, पण सामान्यांच्या प्रश्नाकडे त्यांचं दुर्लक्षच, असा तिटकारा घोसरवाडात व्यक्त होतोय. घोसरवाडात दूरदृष्टी ठेवून आयुर्वेदिक दवाखाना सरकारनं सुरू केला. आज इमारतीची परचड झाली आहे. परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. डास तर अफाट आहेत, पण याकडे जिल्हा परिषद आणि सरकार यंत्रणा पाहतच नाही. आमदार नुसतं रस्तेच करत सुटले आहेत आणि खासदार शिरोळ तालुक्याचे प्रश्न सोडून देशाच्या प्रश्नात घुसले आहेत आणि यामुळे जनतेचं नुकसान होत आहे. घोसरवाडच्या दवाखान्यात स्वाभिमानी दूध संघाचे संचालक आणि आमदार उल्हास पाटील या आणि स्वाभिमानी दूध संघाचे प्रमुख खासदार राजू शेट्टी या दोन नेत्यांनी आपल्याकडे येणारा सरकारी पैसा या कामावर खर्च करावा. महानकारी न्यूज साठी घोसरवाडहून मोहन जमादार.